नमस्कार, मी मालती भोंडे. आज आपण अकोल्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर दीपक केळकर यांच्याशी दिलखुलास गप्पा मारणार आहोत. नमस्कार. दीपक केळकर हे मनोविकार तज्ज्ञ तसंच मानसोपचार तज्ज्ञ सेक्सरोग तज्ज्ञ म्हणून अकोल्यात सुप्रसिद्ध आहेत. 21व्या शतकात मानसिक ताणांचं भरपूर प्रमाण वाढलेलं आहे. अशा वेळेला त्याच्यावरती उपचार होणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर केळकर यांनी या बाबतीतल्या असंख्य डिग्र्या प्राप्त केलेल्या आहेत. आता आपण त्याची माहिती घेऊयात. डॉक्टर केळकर, किरकोळ स्वरूपाचे मानसिक आजार कोणकोणते आहेत हो? तर किरकोळ स्वरूपाचे मानसिक आजार म्हणजे चिंतारोग अच्छा. किंवा अँझायटी न्युरोसिस ज्याला मी म्हणतो, नैराश्यरोग, डिप्रेशन, नंतर हिस्टेरिया नावाचा आजार असतो, भयगंड, फोबिया, किंवा वारंवार हात धुणं, वारंवार विनाकारण मनामध्ये तेच विचार येणं, याला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह न्युरोसिस असं म्हणतात. अच्छा. अँझायटी रोगामध्ये काय होतं की हातापायाला कंप येतो, हातपाय थरथर कापतात, छातीत धडधड होतं, उगीच मनामध्ये भीती वाटते, काहीतरी होईल, काहीतरी संकट ओढवेल अशी चिंता होते, आणि मग झोप लागत नाही. तर हे जे आहेत हे किरकोळ स्वरूपाचे मानसिक आजार. अच्छा. गंभीर स्वरूपाचे काय काय मानसिक आजार असू शकतात? ज्याला आपण वेड लागणं असं म्हणतो म्हणजे स्किझोफ्रेनिया अच्छा. किंवा छिन्न मानस, नंतर उन्माद किंवा हर्षवायू, अच्छा. तर हे गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार आहेत. ज्यामध्ये होतं काय की पेशंट बडबड करतो, शिवीगाळ करतो, मारपीट करतो, आपण खूप मोठा व्यक्ती आहे असं त्याला वाटतं, अरे बाप, नंतर तो म्हणजे असं पळापळी करेल, धावपळ करेल, कोणी आपल्याला मारताय, कोणी आपल्या विरोधात कट रचताय, अच्छा, त्याला असा संशय येतो, किंवा लोक आपल्या मागे लागले आहेत, पोलीस मागे लागलेले आहेत. तर अशा तऱ्हेचे जे म्हणजे ज्याला आपण वेडा म्हणतो आपल्या समाजामध्ये हा जो शब्द आहे, अच्छा, तर हे जे आहेत हे गंभीर स्वरूपाचे मानसिक आजार आहेत, ज्याला इंग्रजीमध्ये स्किझोफ्रेनिया असं किंवा मॅनिया असं म्हणतात. लहान मुलांचे काही मानसिक रोग आहेत का? त्याच्याबद्दल काही माहिती देऊ शकाल का तुम्ही? लहान मुलांना सुद्धा अनेक समस्या असतात, पण लहान मुलांना मानसिक आजार होत नाही असं आई वडिलांना वाटतं. अच्छा. लहान मुलांना नर्वसनेस किंवा उदासीनता डिप्रेशन नावाचा आजार होतो. त्याचबरोबर लहान लहान ज्या समस्या आहेत लहान मुलांना, त्या सुद्धा एक प्रकारच्या मानसिक समस्या आहेत. उदाहरणार्थ नख कुरतडणं, नंतर अंथरुणात झोपेत लघवी करणं, हट्टीपणा, जिद्दीपणा, आकांड तांडव करणं, नंतर अभ्यासात लक्ष न लागणं किंवा अभ्यास केलेला विसरून जाणं, नंतर शाळेची भीती वाटणं, नंतर टीव्हीचं वेड, टीव्ही मॅनिया ज्याला असं म्हणतो, अच्छा, बोलताना अडखळणं, नंतर वारंवार चमत्कारिक विचार मनामध्ये येणं, एकटं एकटं बसून राहणं, अच्छा, किंवा झोप शांत झोप न लागणं, किंवा झोपेत घाबरून उठणं, झोपेत चालणं, तर अशा तऱ्हेचे हे ज्या समस्या लहान मुलांना आहेत, तर यांचं कारण सुद्धा मानसिक असतं. मनोशारीरिक आजार म्हणजे काय? मानसिक ताणामुळे होणारे शारीरिक आजार यांना मनोशारीरिक आजार असं म्हणतात. अच्छा. ज्यामध्ये डोकं दुखणं, क्रॉनिक हेडेक्स, किंवा अर्ध शिशी, अर्ध डोकं दुखतं, नंतर खांदे दुखणं किंवा पाठ दुखणं, कंबर दुखणं, आणि मुख्यतः पोटाचे विकार ज्यामध्ये ढेकरा येणं, आंबट पाणी येणं, आम्ल पित्त होणं, पोटाला फुगारा, छातीत जळजळ, संडासला साफ न होणं किंवा जास्त संडासला लागणं, तर असे हे अपचन होणं, असे जे पोटाचे विकार आहेत हे याचं कारण मुख्यतः टेन्शन असतं, आणि याला मनोशारीरिक आजार असं म्हणतात. म्हणजे पोटाचे विकार सुद्धा हे मानसिक ताणापासून होतात हे आत्ताच माहिती पडलं. आता मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते की फिट्स किंवा अपस्मार याबद्दल थोडीशी माहिती द्याल का? फिट्स ज्या आहेत त्या मानसिक ताणामुळे सुद्धा होऊ शकतात, ज्याला हिस्टेरिया असं म्हणतात, आणि दुसऱ्या फिट्स आहेत त्या मेंदूच्या आजारामुळे होतात, ज्याला एपिलेप्सी असं म्हणतात, आणि ज्यामध्ये दातखिळी बसणं, नंतर हातपाय खोरणं, एकदम झटका येऊन खाली पडणं आणि बेशुद्ध होणं, किंवा दातात जीभ चावल्या जाणं, तोंडाला फेस येणं, हा जो आजार आहे हा एपिलेप्सीस आहे, ज्याला आपण मिरगी, घुरं, अपस्मार किंवा एपिलेप्सी असं म्हणतो, आणि त्यावर खात्रीचा उपाय
उपलब्ध आहे. कोळ्यांनी हा आजार एकदम पूर्णपणे चांगला होतो. आता मला सांगा, वृद्धांच्या बाबतीत पण असे काही रोग आहेत का जे मानसिक रोगांमध्ये गणल्या जातात किंवा मानसिक रोगांपासून ते होतात? आता काय आलं, हल्ली आयुष्यमान वाढलेलं आहे, वृद्धांची लोकसंख्या वाढलेली आहे, वृद्धांना नैराश्य रोग खूप प्रमाणामध्ये आढळतो. आणि त्याचबरोबर डेमेन्शिया नावाचा एक आजार आहे की ज्यामध्ये विसरमुळेपणा खूप प्रमाणात वृद्धांना आढळतो. साठी बुद्धीनाठी असं म्हटलं जातं, ज्यामध्ये चष्मा कुठे ठेवला ते आठवत नाही, लोकांची नावं आठवत नाहीत, रस्ता विसरला जातो, सकाळी काय केलं संध्याकाळी आठवत नाहीत, लोक कोण भेटायला आले ते आठवत नाही, तर हा अल्झायमर नावाचा आजार आहे. अल्झायमर्स डिसीज म्हणतात त्याला. तर हा आजार वृद्धांना खूप जास्त प्रमाणात आढळतो आणि साधारणतः 70-75 वर्ष वयानंतर तर त्याचं प्रमाण अधिकच आढळतं. काही वेळा मानसिक आजारामुळे सुद्धा विसरभुळेपणा होतो आणि त्याचा उपचार गोळ्यांनी किंवा मानसोपचारांनी उपलब्ध आहे. सेक्स रोग किंवा लैंगिक समस्या याच्याबद्दल तुम्ही काही माहिती देऊ शकाल का? लैंगिक कमजोरी किंवा नपुंसकत्व किंवा लैंगिक शिथिलता, शीघ्रपतन किंवा शीघ्र वीर्यपतन याला म्हणतात, किंवा कामेच्छा न होणे, कामवासना कमी होणे, तर हे आजार तरुणांमध्ये खूप प्रमाणात आढळतात. आणि याचं मुख्य कारण म्हणजे त्यांना असलेलं सेक्स रोगाविषयीचं अज्ञान. ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हाच मृत्यू. धातू गेला किंवा वीर्य वाहून गेलं म्हणजे आपण फार कमजोर झालो, किंवा हस्तमैथून केलं म्हणजे आता आपण माणसातून गेलो, अशा प्रकारच्या भ्रामक समजुती तरुणांमध्ये असतात आणि त्या अज्ञानामुळे. आणि यामुळे मग नवीन नवीन सेक्स रोग किंवा लैंगिक समस्या उत्पन्न होतात. त्यामध्ये मुख्य म्हणजे काउन्सिलिंगची त्यांना आवश्यकता असते, मानसोपचाराची. आणि मग काही गोळ्या पण उपलब्ध आहेत की ज्या गोळ्या दिल्यानंतर जर खरोखरच जर त्याला काही प्रॉब्लेम असेल किंवा सेक्स रोग असेल तर त्याच्यावरती उपचार करता येतो. आणि त्याच्याकरता डॉपलरची टेस्ट उपलब्ध आहे, ज्यामुळे तपासणी करता येते डॉपलरनी, आणि तपासणी करून कोणता आजार नेमका आहे ते शोधून काढता येतं. आणि त्याचबरोबर सेक्स थेरपी मशीन पण आहे की ज्यामुळे लैंगिक शिथिलतेवरती उपचार करता येतो. दारूचं व्यसन हे पण एक मानसिक रोगाचं कारण आहे असं आपण म्हणतो का? दारूचं व्यसन हा सुद्धा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. अच्छा. आणि नुसतं दारूचं व्यसन नाही तर ब्राऊन शुगरचं व्यसन, अफू, गांजा, चरस याचं व्यसन. पण आपल्या समाजामध्ये दारूचं व्यसन खूप जास्त प्रमाणामध्ये आढळतं. त्यावर गोळ्या उपलब्ध आहेत ज्याला अँटॅब्युस थेरपी आम्ही म्हणतो, की ज्या गोळ्या जर घेतल्या तर त्याच्यावर दारू घेतली तर खूप जोरात त्याची रिॲक्शन येते. अच्छा. आणि त्यामुळे तो दारू व्यसनी जो आहे तो दारूच्या व्यसनापासून परावृत्त होतो. तर त्या दारूच्या व्यसनाच्या गोळ्या जर दिल्या तर दारू व्यसनापासून मुक्तता मिळू शकते. आता आपण जे काही सांगितलं तर त्याच्यामध्ये मला असं विचारायचं आहे की ह्या वेगवेगळ्या रोगांवरती आपल्याकडे असे कुठले कुठले उपचार आहेत तर त्याची थोडीशी माहिती आपण देऊ शकाल का? किरकोळ स्वरूपाच्या मानसिक आजारांकरता मानसोपचार किंवा काउन्सिलिंगने ते आजार बरे होतात. त्याचबरोबर संमोहन उपचार, हिप्नॉसिस, यामुळे सुद्धा अंतर्मनाचा वेध घेऊन अंतर्मनाला सूचना देऊन तो आजार बरा करता येतो. तसंच नार्कोथेरपी आहे, ज्यामध्ये इंजेक्शन दिलं जातं, पेंटाथॉल थेरपी ज्याला आम्ही म्हणतो, की नार्को देऊन, नार्को टेस्ट करून किंवा नार्कोथेरपी देऊन किरकोळ स्वरूपाच्या मानसिक आजारांवरती उपचार होतो. तसं आधुनिक अत्याधुनिक आता औषधं उपलब्ध आहेत, गोळ्या आहेत, इंजेक्शन आहेत, की ज्यामुळे किरकोळ स्वरूपाचे मानसिक आजार तर ठीक होतातच पण त्याचबरोबर गंभीर स्वरूपाच्या मानसिक आजारावरती रामबाण उपाय होऊ शकतो आणि ते आजार ठीक होतात. पण जर खूपच जास्त गंभीर असेल किंवा खूप जास्त व्हायलंट पेशंट असेल, मारपीट, ठोकाठोकी, धावपळ करणं, आणि जर तो गोळ्या इंजेक्शनने काबूत येत नसेल त्याला आपण शॉक ट्रीटमेंट देतो, किंवा त्याला शॉक ट्रीटमेंट देऊन त्याला हॉस्पिटलमध्ये आम्ही भरती करतो आणि त्याच्यावरती मग उपचार आम्ही करतो. तर असे अलग अलग उपाय आहेत की ज्यामुळे तो पेशंट चांगला होतो. दारूच्या व्यसनींकरता आम्ही पेशंटला भरती करतो. अच्छा. आणि साधारणतः 3 आठवडे ते 1 महिना भरती करून त्याला ॲव्हर्शन उपचार करतो की ज्यामुळे त्याची दारूपेची इच्छा कमी होते. त्याला अँटॅब्युस थेरपी उपलब्ध आहे. मग समूह उपचार आहेत, एकत्र सगळ्यांना बसून त्यांचा उपचार करणं, त्यांना काउन्सिलिंग करणं,
तर दारूच्या व्यसनांवर सुद्धा आम्ही उपचार करतो आणि बऱ्याच लोकांची दारू सुटते. मी आधी म्हटल्याप्रमाणे सेवांवरती डॉपलरची टेस्ट आहे. अच्छा. की जी टेस्ट जर घेतली तर त्यामुळे निदान करता येतं की कोणता सेक्स आधार आहे. आणि मग काउन्सिलिंग करून किंवा सेक्स थेरपी मशीनने लैंगिक समस्यांवरती उपचार करता येतो. तसंच मेंदूचा आजार जर असेल, समजा उदाहरणार्थ फिट्स आपण आधी म्हटलं एपिलेप्सी आहे, तर एपिलेप्सी करता त्याचं निदान करण्याकरता ईजीची व्यवस्था उपलब्ध आहे आपल्याकडे. मेंदू आलेख आम्ही म्हणतो की ज्यामुळे मेंदूचा कोणता आजार आहे हे आपल्याला शोधून काढता येतं आणि त्याचा उपचार नंतर करता येतो. फिट्सच्या गोळ्या उपलब्ध आहेत. अच्छा. त्याचा लहान मुलांच्या करता ब्रेन फीडबॅक उपचार उपलब्ध आहे. क्या कॉम्प्युटर मशीननी उपचार केला जातो की ज्यामुळे पेशंटला म्हणजे त्या मुलाला स्थिर बसून फोकस करून कॉम्प्युटर गेम्सच्या द्वारे मेंदू शांत स्थिर आणि फोकस करून त्याच्यावरती उपचार करता येतो. वृद्धांकरता सुद्धा म्हणजे डेमेन्शिया जे आधी म्हटलं अल्झायमर्स डिसीज याच्याकरता सुद्धा नवीन नवीन औषधं उपलब्ध आहेत. आणि आपल्याकडे मेमरी क्लिनिक आम्ही चालू केलेलं आहे. मेमरी क्लिनिकमध्ये स्पेशली ज्यांना विसरभोळेपणाचा आजार आहे तर ते लोक येतात आणि आपला उपचार करून घेतात. तर असे विविध प्रकारचे ट्रीटमेंट आमच्याकडे उपलब्ध आहेत ज्यामुळे आम्ही पेशंटचा उपचार करू शकतो. लहान मुलांच्या समस्यांकरता त्या मंदबुद्धीमुळे आहेत की भावनिक आजारामुळे आहेत हे पण आम्ही शोधून काढतो. त्याकरता बुद्ध्यांक परीक्षण आहे, आय क्यू टेस्टिंग. तर ती आय क्यू काढून त्याची बुद्धी किती आहे याचं परीक्षण केलं तर आपल्याला कळतं त्याचा आजार कशामुळे आहे तो. आणि मग जर त्याला भावनिक समस्यांमुळे आजार असेल, नखं कुरतडणं, झोपेत लघवी करणं, बोलताना अडखळणं, हट्टीपणा, जिद्दीपणा, टी व्ही मॅनिया, नैराश्य, तर याच्याकरता मग काही प्रमाणात पालकांचं मार्गदर्शन म्हणजे पालकांचं काउन्सिलिंग, काही प्रमाणात गोळ्या आणि जे ब्रेन फीडबॅकचं जो उपचार आहे तर तो उपचार की ज्यामुळे मेंदूंमधील उत्पन्न होणाऱ्या विद्युत लहरी ना नियंत्रण करून मेंदूला शांत आणि स्थिर कसं करायचं आणि फोकस कसं करायचं हा तो उपचार आहे. आणि त्यामुळे सुद्धा लहान मुलांना खूप फायदा होतो. आता हे एवढं धकाधकीचं जीवन, अशामध्ये लोकांना त्या नातेवाईकांना त्या पेशंटसोबत राहण्याची गरज आहे का? किंवा समजा तुम्ही जर नातेवाईक नसतील तर अशा वेळेला त्या पेशंटला आपण भरती करून घेऊ शकता का? आमच्याकडे दोन्ही प्रकारच्या सोयी उपलब्ध आहेत. नातेवाईक जर थांबत असतील पेशंट बरोबर तर आमच्याकडे ओपन वॉर्ड्स आहेत की ज्या ठिकाणी नातेवाईक आणि पेशंट एकत्र राहून त्यांचा आम्ही इलाज करतो. अच्छा. काही वेळा नातेवाईक असं म्हणतात की आम्हाला आमची रोजीरोटी बुडते, आमचं उत्पन्न बुडतं, आम्हाला आमच्या गावाला जाऊ द्या, तुम्ही पेशंटला ठेवून द्या. अशा वेळा आम्ही पेशंटला ठेवतो, त्याचा उपचार करतो, 10-15-8 दिवस जे काही त्याला लागतील ते त्याचा उपचार करून मग नातेवाईकांना संपर्क करून नातेवाईक येतात पेशंटला घेऊन जातात. तर मनोरुग्ण असेल किंवा दारू व्यसनी असेल दोघांचा उपचार या क्लोज वॉर्डमध्ये आम्ही करतो. आणि हा उपचार सन्मित्र मानस व्यसन मुक्ती केंद्रामध्ये उपलब्ध आहे की ज्यामध्ये सर्व एकत्र राहतात, एकत्र खाणं पिणं, मनोरंजन, वाचन, व्यायाम अशा सगळ्या गोष्टी उपलब्ध करून तो पेशंट चांगला होतो आणि मग त्याला आम्ही चांगला करून घरी पाठवतो. डॉक्टर केळकर, आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या तमाम प्रेक्षकांना जी मानस उपचाराबद्दलची माहिती दिली त्याच्याबद्दल मी प्रेक्षकांच्या वतीने आपली आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.